पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांच्या आरोपांना आता दादांनी अखेर उत्तर दिलं. ज्या पुण्याच्या येरवड्यातल्या पोलिसांच्या जमिनीवरून आरोप झाले त्या जमिनीशी आपला संबंधच नाही असं अजित पवार म्हणाले. बोरवणकरांच्या आरोपांना दादांनी कसं उत्तर दिलं पाहूया. तो जब मैं पुणे पुलिस कमिश्नर पुणे पुलिस आयुक्त बनी तो मुझे ये कहा गया कि ये सारा नीलाम का प्रोसेस कंप्लीट हो चुका है, अब आप ये जगह प्राइवेट बिल्डर को दे दीजिए. गृह विभागानी गृह विभागाची जागा गृह विभागानी समिती केलेली होती. अजित दादा यांचा मी नाम कुठे पुस्तक मध्ये घेतला नाही, पण ते गार्डियन मिनिस्टर होते आणि त्यांचा असं म्हणणं होता की हा सर्व प्रोसेस संपलेला आहे, तुम्ही हँडओव्हर करा. त्यांना एकदा तिथे बोलवलं असेल आणि त्यांना विचारलं असेल, त्यांनी सांगितलं की मला काही द्यायचं नाही, म्हणलं द्यायचं नाही तर नका देऊ. पुण्याच्या येरवड्यामधील पोलिसांच्या जमिनीवरून माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी दादांवर थेट आरोप केले. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले. बोरवणकर यांचा आरोप होता की 2010 पुण्याचे पालकमंत्री असताना दादांनी बोलावलं आणि येरवड्याची जमीन बिल्डरांना द्या असं सांगितलं, पण मी नकार दिला. अजित पवार यांनी असं म्हटलंय की या जमिनीशी माझा काहीही संबंध नाही. त्यांनी नकार दिल्यावर मी अजिबात आग्रह केला नाही, जमीन नाही द्यायची तर नका देऊ असं मी म्हटलं. बोरवणकर यांचं म्हणणं आहे की मी पुणे पोलीस आयुक्तपदी येण्याआधीच जर करार झाला तर मग आधीचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी जमीन का दिली नाही. त्यावर अजित पवारांनी असं म्हटलंय की जमीन देण्यासंदर्भात गृह विभागानंच समिती नेमली, त्यात माझा काय संबंध. जमीन देण्याचा अधिकार हा महसूल विभाग आणि कॅबिनेटला आहे. गेले 3-4 दिवस माझ्याबद्दल सातत्याने इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि काही बाबतीमध्ये प्रिंट मीडियामध्ये पण बातम्या आल्या. मी त्या बातमीला जास्त महत्त्व दिलं नाही, कारण तुम्ही सगळे पत्रकार मित्र आहात, तुम्ही जर बारकाईने बघितलं तर तसा त्या बातमीशी माझा अर्थार्थी दुरान्वय देखील संबंध नाही. मॅडम कमिशनर या पुस्तकातून मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवरच आरोप केले, त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून हे प्रकरण माध्यमांमध्ये सुरू आहे. अर्थात या 2 दिवसात दादा काही माध्यमांसमोर आले नव्हते. तो जब मैं पुणे पुलिस कमिश्नर पुणे पुलिस आयुक्त बनी तो मुझे ये कहा गया कि ये सारा नीलाम का प्रोसेस कंप्लीट हो चुका है, अब आप ये जगह प्राइवेट बिल्डर को दे दीजिए. तो मुझे पुणे पुलिस की जगह एक प्राइवेट बिल्डर को देना उचित नहीं लगा. मुझे लगा कि ये जो नीलाम का प्रोसेस है वो भी ठीक नहीं है. तो मैंने वो जगह जो थी वो 3 एकड़ के आसपास की थी और वो पुणे के बहुत मध्य विभाग में आ चुकी थी, तो मैंने वो जगह देने से इनकार किया. मला सांगताना काय सांगितलेलं होतं, गृह विभागाच्या फायद्याचं काम असताना करून दिलं जात नाही. कमिटीतले लोक पालकमंत्री म्हणून मला सांगतात, त्यावेळेस आम्ही विचारतो कोण काय हे करतं, तर त्यांनी सांगितलं की सिपींनी सांगितलेलं आहे की मी काही ते देणार नाही. म्हणून मी त्यांना एकदा तिथं बोलवलं असेल आणि त्यांना विचारलं असेल, त्यांनी सांगितलं की मला काही द्यायचं नाही, म्हणलं द्यायचं नाही तर नका देऊ. मी कधीही सरकारचं नुकसान होईल अशा प्रकारचा निर्णय घेत नाही. अजित दादा यांचा मी नाम कुठे पुस्तक मध्ये घेतला नाही, पण ते गार्डियन मिनिस्टर होते आणि त्यांचा असं म्हणणं होता की हा सर्व प्रोसेस संपलेला आहे, तुम्ही हँडओव्हर करा. मला असं वाटलं की माझे अगोदरचे कमिशनर त्यांनी जर मीटिंग्स अटेंड केलेले आहेत, ह्या प्रोसेसमध्ये जर ते इन्वॉल्व्ह होते तर त्या का देऊन गेले नाही, त्यांनी का हँडओव्हर केलं नाही, मलाच असं का सांगण्यात येतं. नाही माझं काय कारण आहे राव, मी याच्यामध्ये कुठेही नमतो. गृह विभागानी गृह विभागाची जागा गृह विभागानी समिती केलेली होती, त्यांनी त्याच्यामध्ये जी आर काढलेला होता, माझा काहीच संबंध नाही. मला कशाला ती जागा कुणाला दुसऱ्याला द्यायला मी निघालो. एक तर निर्णय घेण्याचा अधिकार कॅबिनेटला असतो, कॅबिनेट सर्वोच्च असते. दुसरा अधिकार रेव्हेन्यूला असतो, कुठली जागा असली तर ती जागा त्या डिपार्टमेंटला डायरेक्ट देता येत नाही, ती रेव्हेन्यूकडं महसूलकडं वर्ग करावी लागते आणि मग महसूल ती कुणाला द्यायचं ते त्या ठिकाणी ठरवते. बोरवणकर यांच्या आरोपावरून रोहित पवारांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती, त्यावर सुद्धा दादांनी उत्तर दिलं. जमीन कुणी कोणाची कोणाला दिली, काय त्याचं केलं, याच्याबद्दल शहानिशा सरकारने करावी, ज्युडिशियल एन्क्वायरी त्या बाबतीत बसवावी. अहो कुणाची चौकशी करता, चौकशी कुणाची करता, जागा आहे तिथंच आहे, जागा कुठं गेलेलीच नाही.
जागा गृह विभागाची आहे ना, आणि तिथे वेगवेगळे अधिकारी जाऊन बघून आले तर रेकॉर्डला पण ते आहे, पाहणी केली म्हणजे काही अधिकाऱ्यांनी आता हे सीपी असताना यांचा विरोध आहे, आधीच्या सीपीचा सपोर्ट आहे कारण त्यांनी तशा सह्या केलेले, नंतर त्याच्यातले काही सीपी केंद्रामध्ये गृह राज्यमंत्री पण झालेले। तर इकडे दादा आणि बोरवणकर यांच्या आरोप प्रत्यारोपामध्ये मनसेच्या गजानन काळे यांनी अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींना जळजळीत शब्दात डिवचलं। दादांनी मुख्यमंत्री पदाचा कोट शिवायला टाकला की काही ना काही विघ्न येतच, कधी धरण तर आता जमीन पाठ सोडेना, स्पष्टीकरण देऊन देऊन आमच्या विचारात घासलेट चोराच्या पंपातलं घासलेट संपलं। कायमच उपमुख्यमंत्री पदाचे शपथ घेणाऱ्या अजित दादांचा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाव येतं, ते कोट सुद्धा शिवायला टाकतात आणि अचानक कुठलं तरी विघ्न येतं। बर, कधी ते विघ्न धरणाचं असतं तर कधी ते विघ्न जमिनीच्या घोटाळ्याचं असतं। बर, अजित दादा म्हणजे घोटाळा, अजित दादा म्हणजे भ्रष्टाचार, हे आता समानार्थी शब्द झालेले। बिचारा त्यांचे प्रवक्ते घासलेट चोर हे स्पष्टीकरण देऊन देऊन त्यांचं सुद्धा घासलेट संपलं की काय असं आता महाराष्ट्राला वाटू लागले। बोरवणकरांचे आरोप दादांनी फेटाळले, अर्थात ज्या जमिनीवरून आरोप झाले ती जमीन बिल्डरांना गेली नाही, ती जमीन अजूनही पोलिसांच्याच अर्थात गृह विभागाच्या ताब्यात आहे। मात्र दादांनी पालकमंत्री म्हणून जमीन द्या असं सांगितलं, या एका वाक्यानं वाद सुरू झालाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।